बुधवार दिनांक 13 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12:30 वाजता संगमनेरच्या मालपाणी लॉन्स येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून छत्तीसगडचे मुख्यमंत्री आमदार भूपेशजी बघेल, राज्याचे जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील, महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आदींसह अनेक मान्यवर आणि पुरस्कारार्थी उपस्थित होते. याप्रसंगी अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीनं सहकार, समाजसेवा, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कारानं संजय आवटे यांना तर कृषी, शिक्षण, साहित्य आणि संशोधन या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीसाठीचा डॉ अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना प्रदान करण्यात आला. याचबरोबर आदर्श सहकार आणि सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार थोरात कारखान्याचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट माधवराव कानावडे यांना प्रदान करून गौरवण्यात आलं. यावेळी पुरस्कारार्थींनीही आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी आमदार डॉ सुधीर तांबेंसह आमदार लहू कानडे, आमदार किरण लहामटे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आपण लढायला हवं. शेतकरी मजबूत असला तरच देश मजबूत होईल. केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या भूमिकेचा निषेध व्यक्त करत मुख्यमंत्री बघेल यांनी शेतकरी आंदोलनावर आपली भूमिका मनोगतातून विशद केली. जो किसानों के हक और अधिकार की जो लड़ाई है उसे हम सबको मिलकर लड़ना होगा. किसान और मजदूर मजबूत होंगे तो देश मजबूत होगा. यदि किसान और मजदूर कमजोर होंगे तो देश कभी मजबूत नहीं होगा. केंद्र के जो हठधर्मी जो रवैया है उसकी मैं निंदा करता हूँ. ये रवैया बिल्कुल ठीक नहीं है. 1.5 महीने से वहां लोग बैठे, 1.5 महीने से ऊपर हो गया और उतने ही लोगों की मौत हो गई जितने दिन वो बैठे हैं. तो ऐसे में भारत सरकार को किसानों की बात मान लेनी चाहिए और समर्थन मूल्य में चाहे अनाज हो, चाहे दलहन हो, चाहे तिलहन हो, उसकी खरीदी की व्यवस्था केंद्र सरकार करे. अभी जैसे आपने बताया कि आप अपने शुगर फैक्ट्री में इथेनॉल बनाते हैं, मैंने भारत और गांव गांव में समूह बनाया है. आज तक के हमारे यहाँ 7400 गांव में गौठान हमने स्वीकृत कर लिया है, 7100 गांव में स्वीकृत कर लिया है, 4700 गौठान बन चुके हैं और उसमें हम गोबर खरीदी कर रहे हैं. हमारे 11000 पंचायत है. आने वाले वर्ष में पूरे सभी पंचायतों में हमारे गौठान बन जाएंगे और गांव में 10 से 15 एकड़ जमीन हम आरक्षित कर रहे हैं ताकि गौठान में जानवर भी रहे, वहां इंडस्ट्रियल रूरल इंडस्ट्रियल. तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं. दखल घेतली तरी आपण महाराष्ट्रात कसा प्रयत्न करतोय, जागृती करतोय, इथं मोठं एक कार्यक्रम सुद्धा आपण मध्यंतरी केला, परंतु आजचं ज्या पद्धतीनं सरकार चाललेलं आहे ते कोणाकरता चाललेलं आहे, ते कोणता ताकद देण्याकरता निर्णय घेतोय हे पाहिल्यानंतर आपल्याला काही गोष्टीची काळजी ही करावी लागणार आहे आणि त्या पद्धतीनं पुढची वाटचाल करावी लागणार आहे याची खात्री मला इथे आहे. आणि मग आज मी जास्त बोलत नाही कारण दोन महत्वाची भाषण माननीय जयंतरावांचं भाषण ऐकायचं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण आपल्याला ऐकायचं. दोन्ही पाहुणे आपले आहेत. मी तर कायमच तुमच्यापुढे बोलतो. मी तर दोघांचंही आम्ही आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करतो. आदरणीय स्वतंत्र सैनिक सहकार परिषद. या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन नामदेव कहांडळ यांनी केलं तर आभार कारखान्याचे चेअरमन बाबा ओहळ यांनी मानले. न्यूज रिपोर्टर दत्तात्रय घोलप, S9 मीडिया, संगमनेर.